मी अनुष्का वीरा जोशी मी मिल परिसर उपासना केंद्र धुळे इथून आहे माझा अनुभव आताच आहे चार पाच दिवस झाले असेल त्या अनुभवला सकाळी पप्पांना जायची घाई होती तेव्हा सगळंच झालं मग सोप्यावरती बाय मिस्टेकली मी माझा चष्मा ठेवून दिला आणि त्याच्यावरती कुडकं ठेवून दिलं मग पप्पांना थोडं सांगायची भीती वाटत होती सकाळ झाली संध्याकाळ झाली दुपार झाली मग रात्र झाली रात्री मी आईला सांगितलं की आई माझा चष्मा तुटला आहे असं असं झालं आहे मी पप्पांना सांगू का कारण दोन दिवसांनी लगेच औरंगाबादला जायचं होतं म्हणून मग मी पप्पांना सांगितलं आणि मग जेवण केलं आणि मग मी टी व्ही पाहिल्या सोप्यावरती बसली तेव्हा पप्पांना सांगितलं की पप्पा म्हणजे बापूंचं नाव घेऊन म्हणजे सततच मनात जॉब चालू होता बापूंचा म्हणा सांगतो आता तर बापूंचं नाव घेत 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 पप्पांना सांगितलं की पप्पा असं असं झालं आहे पप्पा मला काहीच बोलले नाही म्हणजे काहीच नाही पप्पांना म्हटलं की असं चष्मा तुटून गेलेला आहे पप्पा म्हणे ठीक आहे चालेल बेटा तू सकाळी सांगितलं असतं तर मग आपण तुझा चष्मा बदलून घेतला असता किंवा फ्रेम टाकून घेतली असती असं झालं हरिओम अंबजन्या